मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे यानं 2004 साली दीप्ती तळपदेसोबत लग्नगाठ बांधली. पण तेव्हा श्रेयसला त्याचं लग्न लपवावं लागलं होतं. त्यामागे कारण असं होतं की श्रेयस जेव्हा इक्बाल हा सिनेमा करत होता आणि तेव्हा त्याच्या लग्नाची तारीख शूटिंग दरम्यानच येत होती आणि तो जेव्हा त्याच्या दिग्दर्शकाकडे सुट्टी मागण्यास गेला तेव्हा दिग्दर्शकाने मात्र सुट्टी नाकारली आणि सांगितले तो आत्ताच लग्न करू शकत नाही. तर त्यामागील कारण असं होतं की श्रेयस तेव्हा इक्बाल सिनेमात एका 17 वर्षीय मुलाची भूमिका साकारत होता आणि दिग्दर्शकाच्या मते त्याचं लग्न झालं ही बातमी सिनेमावर परिणाम करू शकते. अनेक विनंती केल्यानंतर आणि मी लग्न करतोय हे लपवेन कुठेही समजून देणार नाही या बोलीवर अखेर श्रेयसला सुट्टी मिळाली. श्रेयस एकदा एका मुलाखतीत म्हणाला की मी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा आहे, त्यावेळी माझ्या लग्नाच्या पत्रिका देखील वाटल्या गेल्या होत्या, पण नागेशने मला लग्न रद्द करण्यास सांगितले. मला तेव्हा कळालेच नाही की मी काय करावे. मी त्याला सुट्टीसाठी खूप विनवण्या केल्या. त्यानंतर मी नागेशकडे एका दिवसाची सुट्टी मागितली आणि लग्न कोणालाही न सांगता गुपचूप करेन असे सांगितले. तेव्हा नागेशने मला सुट्टी दिली. श्रेयसनं पछाडलेला सावरखेडे गाव, आई शपथ, सनई चौघडे, पोस्टर बॉईज अशा मराठी सिनेमांमध्ये तर आभाळ माया, दामिनी, अवंतिका, बेदुंद अशा मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच गोलमाल सिरीज, ओम शांती ओम सिनेमामधील त्याच्या भूमिकाही गाजल्या होत्या. तर मग तुम्हाला श्रेयसच्या लग्नाची गोष्ट कशी वाटली? श्रेयस आणि दीप्तीची जोडी तुम्हाला आवडते का? तसेच श्रेयसची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे कमेंट्समध्ये सांगा.